नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं महाराष्ट्र बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण यशाचे रहस्य या कोर्समधील चार भाग पाहिले होते यामध्ये आपण चौथ्या भागामध्ये कृती म्हणजेच ॲक्शन या, या विषयावर चर्चा केली होती आता मित्रांनो आपण आज आपल्या पाचव्या भागाबद्दल माहिती घेणार आहोत आपला पाचवा भाग आहे तो म्हणजे संवाद कौशल्य मित्रांनो संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल प्रत्येकाला ते मनातील भीती घालून आत्मविश्वास वाढवून विकसित करावे लागते हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे कम्युनिकेशन स्किलच्या जोरावर तुम्ही ज्ञात किंवा अज्ञात अशा असंख्य लोकांवरती प्रभाव पाडू शकता मार्गदर्शन देखील करू शकता त्यांच्या ज्ञानात भर घालू शकता आणि त्यांचे उत्तम आदर्श बनवू शकता या व्यतिरिक्त जॉबमध्ये किंवा व्यवसायामध्ये आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर एक चांगला वक्ता टीम लीडर तुम्ही बनू शकता व खूप प्रगती करू दे करू शकता बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बोलणाऱ्या व्यक्तीजवळ संवाद कौशल्याची गरज असते बोलणाऱ्याजवळ ही कला नसेल तर बोलणाऱ्याला अपेक्षित असलेली माहिती ऐकणारा ऐकतो आएक खरा पण त्याचा योग्य अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात खर तर शाळेच्या प्रवेशापासूनच या कौशल्याची चाचणी ही सुरू होते कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे आता प्रश्न शंका विचारणं उत्तर देणं मुलाखत तोंडी परीक्षा प्रकल्प सादर करणं चर्चा परिसंवाद स्पर्धेत भाग घेणं इत्यादी आता मित्रांनो नवे मित्र जोडणे तसेच जोडलेले मित्र टिकून ठेवणं या सगळ्यातूनच मुलाचं संवादन कौशल्य हे पारखले जाते ते वृद्धिंगत होत असतं पालकांनी मुलांसोबत सतत संवाद साधणे हा त्यांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवण्याचा उत्तम मार्ग आहे मृदू आवाजात मुलांशी जाणीवपूर्वक बोलणं त्यांना बोलतं करणं हा मुलांना उत्तम संभाषण कौशल्य शिकवण्याचा पाया आहे मुलांना त्यांचे विचार त्यांची मतं त्यांच्या कल्पना आत्मविश्वासाने मांडायला शिकवणं हे पालकांचं ध्येय असायला हवं खरे तर आज आपण वयाने मोठे होत आहोत पण अजूनही आपण या कौशल्यात मागे आहोत एखाद्या छोट्याशा स्टेजवर बोलताना आपली पळताभुई थोडी होते असे होते का आणि ते का होते तर फक्त आणि फक्त संवाद कौशल्य यावर कमी आत्मविश्वास असल्यामुळे संवाद साधताना बोलणारा वक्ता आणि ऐकणारा हा श्रोता असतो हे आपणास माहीतच असेल पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की वक्ता आणि श्रोता यांना जोडणारी एकमेव नाळ म्हणजे संवाद म्हणूनच एक उत्तम वक्ता हा संवाद कौशल्यात पारंगत असावा जेणेकरून त्यास अधिकाधिक उत्तम श्रोते मिळतील आणि त्यांच्यात गैरसमज व भ्रमाचे अंशही नसतील आता मित्रांनो कम्युनिकेशन स्किल शिकताना काही महत्त्वाचे घटक असतात ते आपण जाणून घेऊया आता त्यातला पहिला घटक म्हणजे शब्द मित्रांनो तुमच्याकडे जेवढा चांगला शब्दसाठा असेल तेवढा अतिउत्तम केवळ शब्दांच्या मदतीने तुम्ही सर्व लोकांना एकत्रित करू किंवा विभागू शकता आपण लहानपणापासून वारंवार ऐकत आलो आहोत की शब्द ही संपत्ती आहे शब्द हे खूप जपून वापरावेत शब्द हे तुमच्याकडे असलेले एक शस्त्र आहे आणि मुख्य म्हणजे तोंडातून निघालेला शब्द पुन्हा मागे घेता येत नाही म्हणूनच त्याचा तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वापर करायला हवा शब्द हे चांगले आणि वाईट देखील असतात परंतु शब्दामागील भाव हा महत्वाचा असतो त्यामुळे बोलताना समोरच्या व्यक्तीबद्दल योग्य त्या भावनेने शब्द बोलावेत त्यामुळे नाते एकदम भक्कम बनते आणि गैरसमज वादाचे प्रश्न निर्माण होत नाहीत आपले शब्द हे लोकांसाठी प्रेरणा देणारे त्यांच्या सुखाचे हिताचे असावेत ना की त्यांच्या दुःखाचे वाईटाचे असावेत म्हणूनच वेळोवेळी विचार करूनच शब्द वापरावे मी इथे तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो आपला जवळचा मित्र मैत्रीच्या भावनाने जेव्हा मित्रांसमोर आपल्याला मूर्ख बोलतो तेव्हा ते मनास लागत नाही परंतु तो एका छोट्या मोठ्या समारंभात वैयक्तिक कारणाने सर्वांसमोर मूर्ख बोलतो तेव्हा ते मनास लागते त्यामुळे प्रसंग लक्षात घेऊन सुद्धा शब्द विचारपूर्वक व वा जपून वापरा आता मित्रांनो यातील दुसरा मुद्दा म्हणजे उच्चार उच्चार स्पष्ट म्हणजे संवाद मस्त मित्रांनो आपण जेव्हा एखाद्याशी संवाद साधतो तेव्हा बोलताना आपले उच्चार हे स्पष्ट असावेत जेणेकरून समोरील ऐकणाऱ्या व्यक्तीला ते नीट समजतील आणि त्या माग मागचा अर्थ त्यांना कळेल आपल्याकडून कधी कधी असं होतं की बोलायचं असतं वेगळं पण बोलून झाल्यानंतर समोरचा व्यक्ती त्या त्याचा वेगळा अर्थ लावतो आणि त्यामुळे बरेच गैरसमज निर्माण होतात म्हणून बोलताना आपले उच्चार हे स्पष्ट ठेवा त्यासाठी एखादा शब्द किंवा एखादे अक्षर बोलताना अडचण होत असेल तर त्याचा वारंवार सराव करावा यशस्वी व्यक्तिमत्व घडवताना आपले संवाद कौशल्य चांगले विकसित करत राहणे हे गरजेचे असते जे आपल्या शब्दांचा स्पष्ट उच्चार केल्याने होते आता मित्र मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे बॉडी लँग्वेज मित्रांनो संवाद कौशल्यामध्ये बॉडी लँग्वेजला खूप महत्त्वाचे स्थान आहे योग्य संवाद साधण्यासाठी आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी यावर ल लक, नक्की लक्ष द्या यासाठी काही खाली टिप्सचा वापर करा संवाद साधताना आपण त्या ज्या व्यक्तीशी बोलतोय त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोला दुसरं म्हणजे बोलताना मध्येच इतरत्र बघणे चित्रविचित्र हालचाली टाळून एकंदरीत लक्ष ठेवून संवाद साधावं बोलताना आपण समोरच्या व्यक्तीचे मत ऐकून आपले मत मांडावे त्याच्यावर आपल्या मताचा दबाव टाकू नये वे योग्य वेळी योग्य भावना व्यक्त कराव्यात उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीने तुम्हाला आनंदाची बातमी सांगितली तर आपण आनंदी झाले पाहिजे एखादी दुःखद बातमी सांगितली तर आपणही दुःखी झाले पाहिजे संवाद साधताना देहबोली ही सकारात्मक दृष्टिकोनाची असावी दबावाखाली असल्यासारखी किंवा घाबरल्यासारखी बॉडी लँग्वेज ठेवू नका मित्रांनो मी तुम्हाला कम्युनिकेशनचे काही प्रकार सांगत आहे त्यामधला पहिला प्रकार म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन तर मित्रांनो फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय तर आपण इंटरव्ह्यूसाठी जातो बिझनेस मिटिंगमध्ये असतो तिकडे ज्या पद्धतीने संवाद साधला जातो त्याला फॉर्मल कम्युनिकेशन असे म्हणतात आता दुसरे येते ते म्हणजे इनफॉर्मल कम्युनिकेशन आपल्या घरच्यांशी किंवा आपल्या मित्रमंडळींशी आपण संवाद साधत असतो त्या संवादाला इनफॉर्मल कम्युनिकेशन असे म्हणतात तिसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह कम्युनिकेशन मित्रांनो तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलंच असेल की काही लोक नेहमी नकारात्मक गोष्टी बोलत असतात एखादी अशी व्यक्ती आप आपल्याला दिसली की आपण त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो या उलट काही लोक असे असतात की कधीही तुम्हाला भेटले तरी सकारात्मक संवाद साधतात ती लोक नेहमी सकारात्मकच असतात अशा लोकांसोबत राहिल्याने आपणास आनंद मिळतो त्यांची संगत ही हवी हवीशी वाटते त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा प्रत्येक गोष्टीत नकारात्मक राहू नका नेहमी सकारात्मक राहणे ही सुद्धा एक यशाची आणि आनंददायी जीवनाची गुरु किल्ली आहे वरील तिन्ही प्रकारात तुम्ही तुमचे संवाद कौशल्य सारखे ठेवणे कठीण असले तरी गरजेनुसार त्यात बदल करून तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता मित्रांनो आम्हाला खा खात्री आहे की वरील पाठाचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किल सुधारण्याच्या दृष्टीने नक्कीच कृती करा तर मित्रांनो आज आपण आपल्या यशाचे रहस्य या कोर्सचा पाचवा भाग म्हणजे संवाद कौशल्य या भाग हा भाग समजून घेतला मित्रांनो पुढे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या महाराष्ट्र बिझनेस या यूट्यूब चॅनलला नक्की